हाय अंकिता जितेकर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सो आता 2-3 दिवसातच आपली रक्षाबंधन येते आहे. सो त्याचसाठी मी स्पेशल डिश बनवणार आहे, ते म्हणजे कलाकंद. आता कलाकंद बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसं बनवायचं ना ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो सर्वात आधी मी इथं साहित्य दाखवते आणि त्यानंतर रेसिपी देखील दाखवते. सो इथं कलाकंद बनवण्यासाठी ना एवढं साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घेतलेलं आहे इथं 1.5 लिटर आहे ना आपण दूध घेतलेलं आहे आणि हा फुल फॅट क्रीम दूध आहे. तुम्ही इथं गाईचं दूध देखील वापरू शकता किंवा म्हशीचं देखील वापरू शकता, बट गाईच्या दुधापेक्षा आहे ना थोडा थिकनेस म्हशीच्या दुधाला असतो म्हणून मी इथं तो वापरणार आहे. त्यानंतर लागणार आहे आपल्याला साखर. इथं हा 150 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि गार्निशिंगसाठी आपल्याला थोडे ड्रायफ्रूट लागणार आहेत. त्याच्यामध्ये मी घेतले आहेत काजू आणि थोडे बदामं घेतलेले आहेत आणि इथं आहेत ना या 5-6 वेलची घेतलेल्या आहेत जे आपल्याला सोलून म्हणजे यांची पावडर करून घ्यायची आहे. आणि लागणार ते म्हणजे थोडंसं असं साजूक तूप. आता हे एवढं साहित्यामध्ये आहे ना आपल्याला कलाकंद बनवायचं आहे आपला. सो सर्वात आधी आहे ना इथं मी दूध उकळायला ठेवते गॅसवर आणि दूध आहे चांगलं उकळून याला आपल्याला अर्धा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य वापरणार आहोत. सो आधी मेन आपल्याला दूध उकळवायला ठेवायचं आहे इथे. तर सर्वात आधी आहे ना इथं मी दूध गॅसवर तापायला ठेवलेलं आहे. गॅस थोडा फास्टच ठेवलेला आहे आधी आणि जसं याला उकळा येईल ना तसं गॅस बारीक करून याला ढवलत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून दूध खाली आपला चिकटणार नाही किंवा करपला जाणार नाही. यासाठी एकसारखं ना मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळाने याला जसं उकळी येईल तसं, आणि याला चांगलं उकळवून उकळवून आहे ना आपल्याला अर्धं करून घ्यायचं आहे दूध. बघा दुधाला आहे ना इथं म्हणजे थोडासा असा गरम झालेला आहे, उकळी नाही आली अजून. गॅस मी फास्टच ठेवलेला आहे आणि मध्ये मध्ये आहे ना असं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दूध आहे ना खाली असं चिकटत नाही. त्यासाठी आता याला आहे ना एक चांगली उकळी येऊन द्यायची, मग गॅस थोडासा असा मध्यम करून मध्यम गॅसवर येणे याला असा चांगलं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये साखर वगैरे आपल्याला टाकायची आहे. सो आता याला आधी उकळी येऊ देत. इथं आहे ना आता दुधाला उकळी यायला थोडी सुरुवात झालेली आहे, हे बघू शकता असं. आता मिक्स करत राहायचं आणि जे साईडलाही साई लागते ना हा फेस लागतो ना तो देखील आहे ना याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आपल्याला, म्हणजे तो चमच्याने काढून घेऊन पुन्हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तो. सो ते इथे ना मी गॅस बारीक करून घेते कारण का दूध नाहीतर आपलं सांडून जाईल, त्याच्यामुळं गॅस बारीक करून आहे ना आता याला मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. बारीक म्हणजे एकदम देखील बारीक नाही करायचं, थोडं मध्यम असंच ठेवायचं आणि मध्यम गॅसवरच आहे ना चमच्याने मिक्स करत राहायचं आहे, नाही तर दूध आपला उतून जाईल म्हणजे तो पूर्णपणे सांडला जाईल. तर याला आहे ना मी असंच मिक्स करून करून चांगलं आटवून घेते एकीकडे. हे बघा इथं आहे ना आता आपला थोडा दूध असा आटवून घेतला आहे आपण, आणखी याला आपल्याला आटवायचं आहे. थिकनेस बघू शकता याचे. आणि साईडला जे मलाई जी लागते ना साई वगैरे ती देखील मिक्स करायची. आता याला आणखी थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे, तो आटवून घेते आधी मी इथं. थोडा मध्ये मध्ये आहे ना फास्ट गॅस करून जर आपण एकाच ठिकाणी लक्ष ठेवून जर राहणार असू ना तर थोडा मध्ये मध्ये आहे ना फास्ट गॅस करून मिक्स करत राहू शकतो आपण. एकदम बारीक गॅसवर केलं तर खूप जास्तीच असा वेळ जाईल म्हणून थोडा मध्ये मध्ये फास्ट गॅस करायचा. आता मी देखील सेम तसंच करते, थोडा मध्ये आहे ना गॅस फास्ट करून मिक्स करून घेते म्हणजे कसं दूध आटायला थोडी लवकर मदत होईल आपल्याला म्हणून. फक्त गॅस फास्ट करून आहे ना असंच ठेवून जाऊ नका कुठे. स्वतःला आणखी थोडं आटवून घेते मी इथं. हे बघा दूध आहे ना आपण एवढं असं आटवून घेतलेलं आहे, तू बघू शकता जेवढं आपण दूध घेतलेलं ना 1.5 लिटर त्याचं आटवून आटवून आपण अर्धं करून घेतलेलं आहे बघू शकता, एवढं एवढं असं भरलेलं होतं आपल्या दुधामध्ये. आणि याची थिकनेस बघू शकता किती घट्ट अशी झालेली आहे.
आता याला आणखी आहे ना मी थोडं 5 मिनिटं जास्तीत जास्त थोडं आणखी मिक्स करून घेते आणि मग याच्यामध्ये आपल्याला पनीर साखर वगैरे टाकून घ्यायचे. आता 5 मिनिटं फक्त याला मी असंच आहे ना फास्ट गॅसवर थोडं मिक्स करून घेते. हे बघा इथं जेवढं आपल्याला म्हणजे दूध आटवायचं होतं ना तेवढं आटवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आहे ना साखर टाकून घेते मी. आता अंदाजे साखर टाकते इथं मी. कोणाला गोड कमी जास्त आवडत असेल ना त्याप्रमाणे त्यांनी टाकायचं इथं. आता इथं आहेत ना हे छोटेवाले 14 चमचे असे मी साखर टाकून घेतलेले. आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. आणि साखर टाकली ना की थोडं कसं म्हणजे पातळ होऊन जाईल दूध. तो त्याला पुन्हा फास्ट गॅसवर आहे ना असंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर गोड इथं अंदाजाने तुम्हाला जसं आवडत असेल ना त्याप्रमाणे इथं वापरा तुम्ही. आता याच्यामध्ये जर लागलंच ना तर आणखी थोडी साखर मी ॲड करीन पण ते देखील मी सांगेल तुम्हाला. आता हे मिक्स करून घेते. 4-5 मिनिटं आहे ना असंच मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला वेलचीपूड आणि पनीर टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेते साधारण 5 मिनिटासाठी मी. जे आपण आधी साखर टाकलेली ना त्यामध्ये आणखी मी 4 चमचे साखर आहेत ना टाकून घेतलेली आहे. थोडं गोड कमी वाटत होतं यासाठी त्यामुळे थोडी साखर टाकून घेतले मी. तर तेच चमचे जे आधी दाखवले आहेत ना त्याच चमच्याने 4 चमचे साखर टाकून घेतलेली आहे मी पुन्हा. आता कोणतीही बर्फी वगैरे झाली कोणतीही स्वीट डिश आहे ना गोड असेल ना तरच तिला टेस्ट चांगली लागते. जर गोड त्याच्यामध्ये कमी असेल ना तर त्याची टेस्ट देखील आहे ना तशी थोडीफार कमीच होते. आता हे आहेत ना असंच मिक्स करत राहायचं आहे कारण याला जर बबल्स येत आहेत ना हे घट्ट झालं आहे त्याच्यामुळे मग ते हातावर ओढून आपल्याला चटके बसतात. म्हणून फास्ट याच्यावर आहे ना चमचा म्हणजे मिक्स करत राहायचं आहे चमच्याने फास्ट. आता हे 4-5 मिनिटं असंच आहे ना मी मिक्स करून घेते आणि मग पनीर टाकते याच्यात. आता इथं आहे ना 4-5 मिनिटं मिक्स करून झालेलं आहे पुन्हा एकदा साखर टाकून. आता जो आपण पनीर घेतलेला ना तो असं मी खिसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा 150 ग्रॅम पनीर वापरलेला आहे मी इथं. आता तो याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पनीर देखील आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि याच्यासोबत आहे ना आता वेलची पावडर जी आपण कुठून घेतलेली आहे ना ती देखील टाकते याच्यामध्ये. आता हे सर्व आहे ना मिक्स करून आपल्याला 7 ते 8 मिनिटं चांगलं थोडं आणखी आटवून घ्यायचं आहे याला. आता 7 ते 8 मिनिटानंतर पुन्हा एकदा भेटू आपण. आता हे बघा पनीर वगैरे टाकून आहे ना एवढं असं आटवून घेतलं आहे. आता जो आपण साजूक तूप घेतलेला ना तो इथं आपल्याला टाकायचा आहे. आता छोटे 2 चमचे आहे ना इथं मी साजूक तूप टाकून घेते. तो मिक्स करून घेते इथं मी. हे बघा इथं आहे ना तर सर्व मिक्स करून वगैरे झालेलं आहे आणि मस्त असं आपण सुकवून देखील घेतलेलं आहे बघू शकता. आणि गॅसने तो बंद करून घेतला आहे. इथं आहे ना मी ताट घेतलेला आहे एक. तुमच्याकडे जर केक मोल्ड असेल ना तर तो घ्या तुम्ही. आणि आता ताटाला आहे ना तूप लावून घेतलेला आहे मी. आणि आता याच ताटामध्ये आपण हे सर्व काढून घेणार. आता पूर्ण ताटामध्ये आहे ना कलाकंद आपला पसरवून घ्यायचा आहे. आणि जे आपण आता ड्रायफ्रूट घेतलेले आहे ना ते याच्यावरून टाकून घ्यायचे आहेत आपल्याला.
ड्रायफ्रूट आहेत ना, पातळ कापून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूट टाकल्याच्या नंतर आहे ना, पुन्हा एकदा थोडं हलक्या धनियानं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे ते असं तरते नाही राहणार, पूर्ण त्याच्यामध्ये सेट होऊन जाते. सो आता हा पण आहे ना प्लेटमध्ये एका पसरवून वगैरे घेतलेलं आहे आणि साईडून बघू शकता असं तूप वगैरे मस्त सुटलेलं आहे. सो आता याला आहे ना सेट होण्यासाठी आपल्याला अर्धा ते एक तास असंच ठेवून द्यायचं आहे. सो त्याच्यावर मी झाकण देऊन ठेवते आणि नंतर याला आपण कट करून घेणार आहोत. सो आता अर्धा एक तासानंतर परत एकदा भेटू आपण. सो इथंही कलाकंद आहे ना, अर्धा एक तासासाठी मी असंच ठेवून दिलेलं आहे. साधारण एक तास आता झालेला आहे आणि हा थंड देखील झालेला आहेत. आता याच्या आहेत ना आपल्याला पीस करायचे आहेत. आता ही सुरी घेतलेली आहे मी आणि त्याच्याने आपल्याला याचे याला म्हणजे कट करून घ्यायचे आहेत असे. आता हे आहेत ना मी आधी कट करून घेते. हे बघा मस्त इथं आहेत ना स्क्वेअर शेपमध्ये मी पीस कट करून घेतलेलं. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. सो हे बघा परफेक्ट असं इथं आपलं कलाकंद रेडी झालेलं आहे. सो तुम्ही देखील आहेत ना ह्या रक्षाबंधनसाठी असा कलाकंद नक्कीच एकदा करून बघा, खाऊन बघा. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. बाय बाय.